नमस्कार मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातील अष्टविनायक याच्याबाबत आपण जी आहे संपूर्ण माहिती आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. तरी मित्रांनो, आपण नवीन यूजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकनसुद्धा क्लिक करा. तर मित्रांनो, पहिला जो गणपती आपण बघणार आहोत तो मोरगाव. अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो. तुम्ही बाजूला जे आहे प्रत्येक जे गणरायाचं जे आहे तुम्ही छायाचित्रसुद्धा बघू शकता. मयुरेश्वर मंदिर मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधलं आहे. हे जे मंदिर आहे तालुका बारामती जिल्हा पुणे, नदी जी आहे कर्रा नदीवरती हे स्थित आहे आणि याचं नाव जे आहे ते मयुरेश्वर, श्री मयुरेश्वर मोरगाव. तर लक्षात ठेवा, हा सर्वात पहिला गणपती. त्याच्यानंतर दुसरा जो गणपती येतो अष्टविनायकमध्ये तो सिद्धटेक. सिद्धटेक सिद्धिविनायक गणपती हे जे आहे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचं देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक आहे. अष्टविनायकापैकी उजव्या सोंडेचा हा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकामधील हा दुसरा गणपती आहे. तालुका कर्जत जिल्हा नगर जिल्हा अहमदनगर जिल्हा, नाव जे आहे सिद्धिविनायक आणि नदी जी आहे भीमा, भीमा नदीकाठी हे स्थित आहे सिद्धटेक सिद्धिविनायक गणपती, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरा गणपती जो आहे अष्टविनायकापैकी तो आहे पालीचा. बल्लाळेश्वर पाली हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातलं गणपतीचं देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो. अष्टविनायकला आणि अष्टविनायकमधील हा असा एक गणपती आहे की जो भक्ताच्या नावानं ओळखला जातो. तर बल्लाळ हे जे आहे भक्ताचं नाव आणि त्याच्यावरून जे नाव पडलेलं आहे ते बल्लाळेश्वर पाली. हे रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तालुका सुधागड जिल्हा रायगड, नदी आहे अंबी आणि नाव जे आहे ते बल्लाळेश्वर. त्यानंतरचा महागणपती महड वरदविनायक मंदिर हे अष्टविनायकापैकी एक गणपतीचं मंदिर आहे. असं म्हटलं जाते की पेशव्यांचे सेनापती रामजी महादेव भिवालकर यांनी 1725 साली हे मंदिरचं जे आहे जीर्णोद्धार केला. या मंदिरामध्ये नवग्रह देवतांची शिवलिंग आणि मुष्काची मूर्ती देखील आहे. मंदिराच्या चारही बाजूंना चार पहारेकरी हत्तींच्या मूर्त्या आहे. भक्त वरदविनायक मंदिर पवित्र स्थानी वर्षभर जे आहे भक्त भेट देत असतात. माघ चतुर्थी सारख्या सणांमध्ये या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते. वरदविनायक मंदिर रायगड जिल्ह्यातील खोपोली या गावाजवळ खालापूर तालुक्यातील महड या गावात आहे. तर लक्षात घ्या, तालुका खालापूर महडगाव श्री वरदविनायक जिल्हा रायगड. त्यानंतरचं अष्टविनायकमधील आहे थेऊर इथं चिंतामणी. चिंतामणी श्री चिंतामणी थेऊर हे पुणे जिल्ह्यात आहे गणपतीचं मंदिर. हे देऊळ जे आहे अष्टविनायकापैकी एक आहे. चिंतामणी थेऊर हे देऊळ जे आहे अष्टविनायकातला गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी. तालुका येतो हवेली, जिल्हा येतो पुणे, नदी येते मुळा आणि नाव येतं चिंतामणी. चिंतामणी थेऊर जिल्हा येतो पुणे, तालुका येतो हवेली. त्यानंतरचा आहे लेण्याद्री. अष्टविनायकमधला हा सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेमध्ये स्थित आहे. हे इथं जुन्नर तालुक्यामध्ये पुणेमध्येच येतं. तर गिरिजात्मक जे आहे लेण्याद्री या ठिकाणी तुम्ही छायाचित्र बघू शकता. त्यानंतर ओझर विघ्नहर ओझर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचं देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे. अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्वर म्हणून ओळखलं जातं. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी जी की बाधा आहे त्याला दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता. ओझरमधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे. ओझर हे गाव कुकळी नदीवर वसलेलं आहे. तालुका आहे तो जुन्नर, जिल्हा आहे तो पुणे, नदी आहे कुकळी आणि नाव आहे श्री विघ्नेश्वर ओझर. त्याच्यानंतर राजनगाव महागणपती हे पुणे जिल्ह्यामध्येच आहे गणपतीचं मंदिर. हे देऊळ जे आहे अष्टविनायकातील एक आहे. तालुका येतो याचा शिरूळ, जिल्हा येतो पुणे, नदी आहे मुळामुठा आणि नाव श्री महागणपती रांजणगाव पुणे.
तर मित्रांनो, हे अष्टविनायकाची माहिती आपण या सेशनमध्ये बघितली आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.